आणि ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांना मार्केटमध्ये सोडलं गेलंय, त्यामुळे नवीन खरेदीदारांनी लायसन्ससाठी मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे. जवळपास 7,000 संख्येनं लायसन्सधारक या ठिकाणी जमलेत आणि नवीन फॉर्मची विक्री सुद्धा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून सुरू झालेली आहे. आज 200 गाड्यांची आवक जी आहे ती झालेली आहे. एक व्यापारी एक गाडी अशा पद्धतीने हे मार्केट जे आहे ते सुरू झालेलं आहे. मार्केटचे प्रशासक बीजी देशमुख आपल्याला आपण बातचीत करून, सर एक गाडी एक व्यापारी असं हे सगळं सुरू झाले, किती गाड्या आणि कसं हे सगळं अंतर ठेवून ही मार्केट सुरू केलं? गेले अनेक दिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आम्ही हा बाजारावर बंद ठेवला होता. परंतु शेतकऱ्यांना शेतीमालाची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना दर्जेदार माल मिळावा म्हणून आम्ही आज सुरू करण्याचा निर्णय केला आहे. बाजार आवारामध्ये दिवसाआड पद्धतीने 50-50% आडते काम करतील अशा पद्धतीचं धोरण स्वीकारून आज पहिल्यांदा 50% आडते फळे भाजीपाला आणि कांदा बटाटा विभागात कार्यरत झालेले आहेत आणि रात्री 9 शेतीमालाची आवक सुरू झालेली आहे आणि 5:30-4 बाजाराला सुरुवात झालेली आहे. बाजारात प्रवेश देताना मर्यादित शेतीमालाच्या वाहनांना आम्ही प्रवेश देतो आहे. त्याचबरोबर आज प्रवेश करणाऱ्या इसमांचं तापमान मोजतो आहे, त्यांचं ऑक्सिजनचे लेवल मोजतो आहे, त्यांना सॅनिटाईज करतो आहे, मास्क घातला का नाही हे बघतो आहे आणि मगच आतमध्ये प्रवेश दिला जातो आहे. आत आल्यावरसुद्धा व्यापार करताना सामाजिक अंतर पाळलं जाईल आणि मगच का व्यापार होईल अशा पद्धतीची सगळी उपाययोजना खबरदारीची उपाययोजना करून आम्ही हा बाजार सुरू केलेला. सागराव आडसाम टी व्ही पुणे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी येते बुलढाण्यामधून. बुलढाण्याच्या खामगावमध्ये विजेचा शॉक लागल्यानं एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खामगावच्या बर्डे प्लॉट भागामध्ये राहणाऱ्या पटेल कुटुंबातल्या चौघांना विजेचा शॉक लागला, मात्र रात्रीची वेळ असल्यानं शॉक नेमका कसा लागला हे कळलेलं नाही आहे. तर मृतांमध्ये आई वडील आणि 2 मुलांचा समावेश आहे आणि खामगाव पोलीस आता पुढचा तपास करत आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तितकीच धक्कादायक घटना आहे. एकाच कुटुंबातल्या चौघांचा विजेचा शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झालाय आणि पोलीस आता पुढचा तपास करत आहेत. तर आणखी एक धक्कादायक बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये बसून पाकिस्तानला भारतीय लष्कराची माहिती देणाऱ्या गुप्तहेराला बेड्या ठोकण्यात अखेर यश आलंय. लष्कराच्या गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोवंडीमध्ये ही कारवाई केली आहे आणि बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केलाय. तर आरोपीकडून 5 सिम बॉक्स आणि 5 सिम कार्ड हे जप्त करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी 38 समित अलवारीला अटक करण्यात आली आणि यापूर्वी सुद्धा समीरला 2017 गुन्हे शाखेनं अटक केली होती आणि या यंत्रणेचा वापर करून पाकिस्तानातून लष्करी तळांवर हेरगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय त्याच्यावर आहे. दरम्यान समीर हा देशातल्या विविध तळांवर फोन करून लष्करातल्या अंतर्गत माहिती विचारत होता आणि या सर्व माहितीचा पर्दाफाश करण्यात अखेर यश आलेलं आहे आणि त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. आपकी जो व्यवस्था आहे, जो जिस तरह से सिम बॉक्स फॉर एक्सचेंज पैरेलल एक्सचेंज चलाते हैं, इसमें इस तरह की व्यवस्था होती है कि इंडिया के बाहर से बंदा VIP कॉल करता है, जो इंडिया में आने के बाद में सिम बॉक्स एक्सचेंज पे उसको GSM में ट्रांसफ़र किया जाता है, GSM से इंडिया में दूसरे GSM या फिर लैंडलाइन पे उसको कनेक्ट किया जाता है. इसमें सभी कॉल ये इंडिया के बाहर से उस सिम बॉक्स पे आए हैं. इसमें जब हमने आरोपी के CDR के और कॉल के बारे में जानकारी ली तो हमें इस तरह की बात सामने आई है कि इसने काफ़ी कॉल्स इंडिया के बाहर अन्य देशों में की है, साथ में इसे भी कुछ कॉल्स इंडिया के बाहर से आए हुए. हे देशात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची गेल्या 24 देशातल्या रुग्णांच्या संख्येमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात तब्बल 8,380 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान भारतातला कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि नव्या रुग्णांना धरून आता कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 1,82,143 वर पोहोचलाय. तर आतापर्यंत कोरोनामुळे 5,164 लोकांचा देशभरात मृत्यू झालाय. सध्या भारतात 89,995 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 86,984 रुग्ण हे आतापर्यंत कोरोनातून पूर्णपणे बरे झालेत. चिंता वाढवणारी आता आणखी एक बातमी आहे. डोळे येणं हे कोरोनाचं पहिलं लक्षण असू शकतं असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. नेत्रतज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केलाय. दरम्यान अनेक रुग्णांची मेडिकल हिस्ट्री तपासली असता त्यांच्या आजाराची सुरुवात ही डोळे येण्यानं झाली होती असं डॉक्टरांच्या
निदर्शनास आलेला आहे आणि सध्या साथीच्या वातावरणात डोळे आलेला रुग्ण हा कोरोनाचा रुग्ण असू शकतो ही शक्यता आहे आणि त्यातच जर तुमचा कोरोना रुग्णांशी संपर्क आलेला असेल किंवा तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचे कोरोनाचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले असतील आणि तुमचे डोळे जर त्यानंतर आले असतील तर हेच लक्षण कोरोनाची सुरुवात असू शकते असं नेत्रतज्ञांनी म्हटलंय. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आतापर्यंत सर्दी खोकला आणि तापासारखी लक्षणं कोरोनामध्ये दिसत होती, मात्र आता अभ्यासानंतर नेत्रतज्ञांनी अंदाज व्यक्त केला की डोळे येणं हे सुद्धा कोरोनाचं लक्षण असू शकतं.